या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड. महात्मा फुले कला वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड येथील वनस्पती शास्त्र विभागांतर्गत गुणवत्ता हमी कक्ष भारतीय कवक संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने 20 सप्टेंबरला अलीकडील कवक जैव विविधता आणि शेतीत जैव तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम महात्मा फुले महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. आपल्या सोबत आहेत महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपजी हांडे सर. सर, नुकताच 20 तारखेला एक पत्रकार परिषद घेतली आपण आणि 20 तारखेला मोठा भव्यदिव्य कार्यक्रम शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा लाभणार आहेत. नेमकं काय कुठला कार्यक्रम होणार आहे सर? दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी महाविद्यालयामध्ये भारतीय कवक संस्था आणि महात्मा फुले कला वाणिज्य आणि सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड यांच्या संयुक्त विद्यमानाने एक राष्ट्रीय सेमिनारचं आयोजन केलेलं आहे आणि त्या सेमिनारचं नाव आहे रिसेंट ॲडव्हान्सेस इन फंगल डायव्हर्सिटी अँड ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी. तर या सेमिनारमध्ये आपल्या महाराष्ट्रामधून अमरावती आणि नागपूर विद्यापीठापासून जवळपास 100 संशोधक सहभागी होणार आहे. यामध्ये प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि संशोधन विद्यार्थी हे सर्व सहभागी होणार आहे. या सेमिनारकरिता भारतीय कवक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र खारवार वाराणसी येथून त्याला उपस्थित राहणार आहे आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. तसेच या सेमिनारचा जो फायदा आहे हा शक्यतोवर जे विद्यार्थी संशोधन करत आहे तसेच या भागातील संत्रा विषयामध्ये किंवा संत्र्याकरिता ज्या काही बुरशीमुळे होणारे रोग आहे त्या निमित्त पण या शेतकऱ्यांना पण या सेमिनारचा फायदा होईल. आणि तसेच या महाविद्यालयांनी आयोजित केलेला हा राष्ट्रीय सेमिनार निश्चितच सर्वांकरिता फायद्याचा होईल आणि याचा सर्वांनी लाभ घ्यावा या पद्धतीचं आवाहन मी महाविद्यालयाचा प्राचार्य डॉक्टर दिलीप हांडे हे सर्वांना करीत आहे. संत्रानगरी वरुड शहरामध्ये 20 सप्टेंबरला महात्मा फुले महाविद्यालयामध्ये शेती जैव तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करणे चर्चासत्राचं आयोजन होणार आहेत. या संदर्भात आपल्यासोबत डॉक्टर सातपुते सर आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं सर मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत, आज पत्रकार परिषदसुद्धा झाली, नेमकं काय या चर्चासत्र विषयामध्ये काय विषय होणार आहे सर? नमस्कार, मी डॉक्टर संजय सातपुते, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख. येत्या 20 तारखेला आमच्या महाविद्यालयात फंगल बायोडायव्हर्सिटी अँड ॲग्रोबायोटेक्नॉलॉजी या विषयावरती एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केलेलं आहे. या चर्चासत्राला श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब हे उपस्थित राहणार आहेत. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू महेंद्र ढोरे सर, त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी येथील प्रोफेसर खारवार सर, की जे मायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्षसुद्धा आहेत, ते हजर राहणार आहेत. आणि उच्च शिक्षण विभाग अमरावती डिव्हिजन अमरावतीचे जॉईंट डायरेक्टर प्रोफेसर सुबोध भांडारकर सरसुद्धा उपस्थित राहणार आहे. सर्वांना एक सांगायचं आहे की या महाविद्यालयाची परंपरा आहे की शेतकरी पूरक आणि विद्यार्थी पूरक कार्यक्रमाचे आयोजन नेहमीच केल्या जातं. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीसुद्धा आम्ही या चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. यापूर्वीसुद्धा डॉक्टर सुधीर पाटील सर, डॉक्टर यश बी देशमुख सर यांनीसुद्धा या विभागामार्फत या परिसरातील जनतेची सेवा केलेली आहे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून. आणि त्याचाच एक भाग आम्ही आता त्याला कंटिन्यू करत आहोत. आणि यामध्ये विद्यार्थी, शेतकरी आणि परिसरातील संशोधक विद्यार्थी यांना या माध्यमातून फायदा होणार आहेत. यापुढे आमचा मानस आहे की वनस्पतीशास्त्र विभागामध्ये आपल्या परिसरातील संत्रा बागांवर येणारे जे बुरशीजन्य रोग आहे यांचा अभ्यास होईल आणि अभ्यास केल्यानंतर त्यातून जे काही निष्कर्ष येतील ते निष्कर्ष आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू, जेणेकरून आपल्याला संत्रा बागा येतीचं नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल आणि झाडांना बुरशीजन्य रोगापासून वाचवता येतील. धन्यवाद. संत्रानगरी वरुड शहरामध्ये 20 सप्टेंबरला महात्मा फुले महाविद्यालयामध्ये
शेती जैव तंत्रज्ञान या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहे, सोबतच सर्व शेतकरी बांधवांसुद्धा या चर्चासत्रामध्ये बोलावण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, ही विनंती पाहत राहा. कॅमेरामन निकू बावनेसह प्रवीण सारखं चुडामणी न्यूज पोर्टल.